नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघत होतो गहू व्हीट हे पीक आपण शिकत होतो, त्यामध्ये आपण शेवट शिकलो होतो खत आणि पाणी व्यवस्थापन। तर पुढील पॉइंट आहे आंतरमशागत। तर आंतरमशागत शक्यतो गहू पिकात चांदवेल आणि हरळ यासारख्या गवतांचा प्रादुर्भाव किंवा तणांचा प्रादुर्भाव होत असतो, मग त्यासाठी पीक 18 ते 21 दिवसात झाल्यावर लहान कुळप्याने कुळपणी करून घ्यायची किंवा आणि रासायनिक खताच्या दुसरा हप्ता देण्यापूर्वी काय करायचं, त्याच्या अगोदर 2 खुरपण्या करून घ्यायच्या, हे त्याचं अंतरमशागत। त्यानंतर पीक संरक्षण, पीक संरक्षणमध्ये मग प्रमुख पहिले काय कीड, तर त्यामधली प्रमुख कीड खोडकीड। पीक लहान असताना काय होत असतं, त्याचे पोंगे मरतात आणि पीक मोठे झाल्यावर देखील त्याची काय होतं, ती कीड दिसून येत असते। त्यामुळे लोंबी म्हणजे त्याची ओंबी जी, ती ओंबीमध्ये दाणे भरत नाही। मग आता याचे नियंत्रण कसं करायचं या खोडकीडचं, तर काय करायचं, कीडग्रस्त रोपे जे आहेत ते उपटून टाकून नष्ट करायचे। तसेच किडींचा प्रादुर्भाव दिसून येतात एंडोसल्फाम 35 EC 700 mL किंवा क्लोरोपायरिफॉस 20 EC 650 mL 250 लिटर पाण्यात मिसळून काय करायची, फवारणी करायची। तसेच त्यानंतर दुसरी किडे मावा आणि तुडतुडे, या किडे पानातील काय करतात, अन्नरस शोषतात। या किडे पानातील अन्नरस शोषतात, तसेच मग याचं नियंत्रण कसं करायचं, मावा तुडतुडेचं डायमेथोइड 30 EC 500 mL किंवा मिथिल डिमेटॉन 25 EC 400 mL किंवा मोनोक्रोटोपस 300 mL 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी कीड आढळून आल्यावर करावी। तसेच पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी अशाच प्रकारे काय करायची, दुसरी फवारणी करायची। त्यानंतर काय होत असतं, मग मावा आणि तुडतुडेचं नियंत्रण होत असतं। यातली कुठलंही औषध तुम्ही वापरू शकता। त्यानंतर तिसरी कीड यामधली कोळी, तर कोळीची किडे बारीक 8 पाय असलेली कीड जाळ्यात राहून काय करते, अन्नरस शोषते। आता कोळी सर्वांना माहिती टर्म, त्याला त्या कोळी काय करतात, अन्नरस शोषतात, जाळ्यात राहून काय करतात, अन्नरस शोषतात। मग त्याचं नियंत्रण करण्यासाठी काय करायचं, त्याचं नियंत्रण आणि उपाय, तर कीड आढळून आल्यावर लगेच 300 mesh गंधकाची भुकटी 200 kg प्रति हेक्टर या प्रमाणात काय करायची, धुरळणी करावी। तर या पिकावर सर्वात महत्त्वाचा आढळणारा रोग कुठला आहे, तर तांब्यारा, त्यालाच आपण म्हणतो गेरवा। तर पान, याचं लक्षण काय आहे, तर पान खोड व उंबीवर लांबट आकाराचे लाल नारंगी पिवळे ठिपके दिसतात। मग काय होतं, पान खोड, त्यानंतर उंबीवर लांबट आकाराचे लाल नारंगी पिवळे ठिपके दिसतात, त्यामुळे गेळव्याची धूळ काय होते, उडते। तसेच मग याचं नियंत्रण करण्यासाठी काय करायचं, 75% मँकोझेब 1500 ग्रॅम 500 लिटर पाण्यामध्ये किंवा त्यामध्ये 10 kg युरिया मिसळून काय करायची, फवारणी करायची, त्यामुळे तांब्यार रोग कंट्रोल होतो। तसेच दुसरा रोग यामधला पानावरील ठिपके किंवा करपा, तर याचं लक्षण आहे पानावर काळसर गोल डाग दिसतात, भोवतारी पिवळे वलय देखील त्यामध्ये असतं। तर मग याचं नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा मँकोझेब किंवा क्लोरोथॅलोनिल 0.25% याची फवारणी करावी। तसेच पुढील रोग आहे यानंतर मुळकूज, तर मुळकूज हा रोग जो आहे हा बुरशीजन्य रोग असून रोपांच्या मुळे कुजतात, त्यामुळे रोपे पिवळे पडून काय होतात, वाळतात। मग ह्यात मुळकूज जो रोग आहे याचं नियंत्रण करण्यासाठी काय करायचं, 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बियाणेच काय करायचं, चोळावे किंवा तीच बीज प्रक्रिया करावी, त्यामुळे मुळकूज रोगाचं नियंत्रण करता येतं। त्यानंतर शेवटचे पॉईंट यामधले काढणी आणि उत्पादन। मग आता काढणी आणि उत्पादन, पिकाची कापणी पीक परिपक्व होताच करावी, पीक पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर काय करायचं, पिकाची काढणी करायची। तसेच काढणीस तयार झाली पीक पूर्णपणे वाळते, मग कापणीच्या वेळी काय करतात, त्यातला ओलावा किती असला पाहिजे, कापणीच्या वेळी 15% त्याचा ओलावा असला पाहिजे। तसेच गव्हाची कापणी धारदार वेळाने काय करायची, जमिनीलगत करायची। आता हल्लीच्या काळात हार्वेस्टरच्या साईने आता सगळे करतात, पण आता पुस्तके जर बघितलं तर धारदार वेळेने ती जमिनीलगत करायची। त्यानंतर गव्हाच्या लहान लहान पेंड्यामधून 2 ते 3 दिवसात शेतातच वाळून ठेवायचे, नंतर मळणी यंत्रात साईने काय करायची, त्याची मळणी करावी। तसेच मग आता उत्पन्न जे उत्पादन, ते उत्पादन आता परत 3 पद्धतीमध्ये याचं उत्पादन तुम्हाला बघायचं आहे। तर मग पहिली बागायती वेळेवर पेरणी जर आपण गव्हाची केली असेल तर 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर, बागायती उशिरा पेरणी जर केली असेल तर 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर, आणि जिरायती पेरणी जर केलेली असेल आपण तर 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला गव्हाचं उत्पादन मिळतं। धन्यवाद।